मालेगाव महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अन्सारी मोहम्मद बुरुदोजा यांच्यावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तलवारीनं जीवघेडा हल्ला करण्यात आलाय. अन्सारी बड्डदोजा यांच्यावर हा हल्ला झालाय. प्राणघातक हल्ल्यामध्ये अन्सारी हे गंभीर जखमी झालेले आहेत. ते रात्री घरी परत येत होते त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये मोहम्मद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यांच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना हलवण्यात आलं आहे. मालेगावमध्ये काही प्लंबर बेकायदा नळ कनेक्शन देत असल्यामुळे त्याला त्यांनी विरोध केलेला होता, त्यातूनच त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आता तपास करत आहेत. निलेश वाघ याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील. निलेश, काय तपशील या प्रकरणातले आतापर्यंत पुढे येत आहेत? अमोल, पालिकेचे हे जे उपअभियंता आहे अन्सारी बद्रुद्दोजा हे रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झालाय. मालेगाव मध्ये काही प्लंबर शहरामध्ये बेकायदेशीर नळ कनेक्शन देत होते, त्या यांचा विरोध होता आणि त्या हल्ले याच्यातूनच त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलीस त्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेत आहे. सध्या यांची बद्रुद्दोजा यांची जी तब्येत जी गंभीर असून त्यांच्यावर सध्या नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल.